everyone, if you are here for the first time, then hi, my name is Mrunmayee, and in today's video I'm going to show you me ha look kasa achieve kela hai. Khub jasta simple ani easy, simple matlab eksha khub jasta easy asa smoky eye look ahe, ani ha tumhi gharcha ghari karu shakta, you know, kutlya function sathi or party sathi or lagna sathi, night party or evening party sathi. So खूप जास्त फास्ट होतो हा मेकअप आणि या आय लुक मध्ये तर काहीच नाहीये. बस दिसायला खूप जास्त असं वाटतं की खूप एफर्ट्स घेतलाय, बट ट्रस्ट मी खूप जास्त इजी आहे. सो या जर तुम्ही इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग अँड विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टेड. ओके, सो मी माझा फेस ऑलरेडी वॉश केलेला आहे, त्यामुळे मी डायरेक्टली टोनर पासून स्टार्ट करते. आणि टोनर साठी मी यूज केलेला आहे गुड वाइब्स रोज वॉटर. त्यानंतर मॉइश्चरायझर साठी मी पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रेप युअर स्किन फाउंडेशन लावायच्या आधी, आपल्याला तो यू नो फ्लॉलेस बेस मिळण्यासाठी. सो मी हे मॉइश्चरायझर बरोबर लावून घेते आहे. त्यानंतर फाउंडेशनसाठी मी मेबलिन फिट मी फाउंडेशन यूज केलेलं आहे. माझं फेवरेट फाउंडेशन आहे, खूप अफोर्डेबल आहे, चांगले शेड्स पण अवेलेबल आहे आणि खूप जास्त फ्लॉलेस यू नो फिनिश देतं हे फाउंडेशन. सो मी हे पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतलेलं आहे आणि मी एका ब्रशच्या हेल्पनी ते ब्लेंड करून घेत आहे खूप चांगल्या पद्धतीने, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला तुमची नेक कधीच विसरायची नाही आहे, नेकवरती सुद्धा फाउंडेशन लावायचं आहे, सो दॅट ते एकसारखं दिसेल. त्यानंतर कन्सिलरसाठी मी इथे प्रो कन्सील यूज केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथे एका विशिष्ट पद्धतीने लावते येते, खूप जास्त लावायचं नाही आहे बिकॉज मला तो लिफ्टेड इफेक्ट हवा होता, त्यामुळे मी असं लावलेलं आहे. त्यानंतर एका डॅम्प ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पनी मी हे ब्लेंड करून घेत आहे. आणि ब्लेंड पण मी तिथेच बरोबर करते आहे जिथे मला जास्त कव्हरेज पाहिजे आहे, ड्रॅग करायचं नाही आहे, मग आपल्याला ती शिअर कव्हरेज मिळेल. सो जिथे आपल्याला कव्हरेज जास्त पाहिजे आहे तिथेच कॉन्सन्ट्रेट करून तिथेच ब्लेंड करायचं आहे बरोबर. त्यानंतर मी माझं कन्सिलर एका पावडरच्या हेल्पनी बेक करत आहे. मी सेट करत नाही आहे, मी बेक करते बिकॉज समर आहे त्यामुळे ते मेल्ट व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे आपलं मेकअप चांगलं लॉक झालं पाहिजे म्हणून मी हे कन्सिलर बेक करत आहे. आणि पूर्ण फेस मी माझा सेट करून घेत आहे. ओके, नंतर मी माझा आय मेकअप स्टार्ट करते आहे आणि मी ह्या शेडनी माझे पहिले आयलिड सेट करून घेणार आहे. मी एक स्मोकी आय लुक करायचा विचार केलेला आहे, सो त्यासाठी मी डिरेक्टली आता हा ब्लॅक जेट ब्लॅक शेड घेणार आहे आणि मी तो पूर्ण माझ्या आयलिडवरती अप्लाय करून घेणार आहे एका फ्लॅट शेडर ब्रशनी. आणि सेम मी दुसऱ्या आयवर सुद्धा करून घेते आहे. ऑलराईट, सो आता एका फ्लफी ब्लेंडिंग ब्रशनी मी हा ब्राऊन शेड घेतलाय आणि मी त्या शेडनी सगळे जे एजेस आहेत ते सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करून घेत आहे. आपल्याला सगळे एजेस ब्लेंडेड हवे आहेत, हार्श लाईन नको आहे. ओके, सो माझी साडी सिल्वर कलरची आहे, त्यामुळे मी हा सिल्वर प्रेस्ड ग्लिटर और शिमर शेड घेतलाय आणि मी माझ्या फिंगरच्या हेल्पनीच तो लावून घेणार आहे. माझ्या लिडच्या सेंटरमध्ये लावते आहे मी, तुम्ही बघू शकता फक्त सेंटरमध्येच लावते आहे आणि कुठं लावत नाही आहे. आणि मग मी सेम ब्रश घेऊन सगळं ब्लेंड करून घेत आहे, सो दॅट सगळं एकसारखं दिसलं पाहिजे, काहीच वेगळं वेगळं दिसलं नाही पाहिजे. ओके, सो आय मेकअप इज डन आणि हे जे एक्सेस पावडर आहे ते मी रिमूव्ह करून घेत आहे एका ब्रशच्या हेल्पनी.
त्यानंतर मी सेम ब्राउन शेड घेतलाय आणि मी तो माझ्या लोअर लॅश लाइन वर अप्लाय करते आहे. ब्लशसाठी मी कुठला दुसरा ब्लश यूज करत नाही आहे, त्याच पॅलेटमधला हा शेड घेऊन मी ॲज अ ब्लश अप्लाय करणार आहे. सो मी तुम्हाला सांगितलं होतं मला थोडा लिफ्टेड इफेक्ट हवा आहे, म्हणून मी ब्लश फक्त इथे लावते आहे आणि पूर्ण चीक्सवर लावत नाही आहे, ॲपल्स ऑफ चीक्सवर लावत नाही आहे. मी फक्त थोडा हाय पॉईंटवर लावते सो दॅट तो लिफ्टेड इफेक्ट मिळतो. त्यानंतर मी माझ्या लिप्ससुद्धा मॉइश्चराईज करून घेते आहे. लिप्स मॉइश्चराईज करणं पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि मी एका आयलॅश कलरनी माझे आयलॅशेस कर्ल करून घेत आहे. जर तुम्ही ही स्टेप करत नसाल तर प्लीज स्टार्ट करा करायला, तुम्हाला डिफरन्स स्वतःच कळून जाणार. आणि ते मी थोडं कर्ल होऊ देते, मी डिरेक्टली मस्कारा लावत नाही. सो त्याआधी मी माझे आयब्राऊज फिल करून घेत आहे. मला काही जास्त ओव्हरडू करायची गरज नाही आहे, मी फक्त जे यु नो गॅप्स आहेत ते फिल करून घेत असते आणि माझी नॅचरल जे शेप आहे तेच फॉलो करते. नाव इट्स टाईम फॉर मस्कारा. सो मी मस्कारासाठी मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा यूज केलेला आहे आणि मी तो चांगले 2-3 कोट यु नो अप्लाय करणार आहे माझ्या आयलॅशेसवरती. फॉल्सेसची गरज पडत नाही या मस्कारानंतर, खूप चांगला इफेक्ट देतो हा. सो त्यामुळे मी हा 2-3 कोटमध्ये लावून घेणार आहे. आपल्याला आपल्या लोअर लॅश लाईनला सुद्धा मस्कारा लावायचा आहे. ओके, सो मेकअप इज ऑलमोस्ट डन, सो इट इज टाईम टू चेंज आर क्लोथ. सो मी साडी घालायला गेले होते आणि त्यानंतर मी हायलायटर यूज करते आहे. सो हायलायटरसाठी मी शुगरचं हायलायटर यूज केलेलं आहे इन द शेड मेटल मेडल आणि मी ते माझ्या चीक्सवर, हायेस्ट पॉईंट ऑफ चीक्सवर अप्लाय करते आहे. त्यानंतर माझ्या ब्रिज ऑफ द नोजवर अप्लाय करते आहे आणि माझ्या ब्राव बोनवरतीसुद्धा मी लावते आहे हायलायटर. देन लिपस्टिकसाठी मी नायकाचा मद्रास कापी शेड यूज केलेला आहे. परफेक्ट न्यूड आहे हा इंडियन स्किन टोनसाठी, डस्की स्किन टोनसाठी माझा फेवरेट शेड आहे. सो या अँड या आर मेकअप इज डन. मी हेअरस्टाईलमध्ये बस एक लो बन घातलेला आहे आणि ॲक्सेसरीजमध्ये मी सिल्वर ज्वेलरी घातलेली आहे आणि नोज पिन लावलेली आहे आणि एक बिंदी लावलेली आहे. मी इथे काइंड ऑफ बोहो लुक करायचा ट्राय केलेला आहे. येस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा जर तुम्हाला लुक आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओला लाईक करा. अँड तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज गो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर गर्लफ्रेंड्स, मदर्स, सिस्टर्स, कोणावर करायचं आहे तर. आणि सगळ्या प्रॉडक्ट्सचे आणि साडी आणि ज्वेलरी वगैरेचे सगळ्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार, सो तुम्ही तिथनं चेक करू शकता. अँड मला सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला आणखीन असे मेकअप व्हिडिओज, मेकअप ट्युटोरियल्स पाहिजे आहेत का. आय वुड लव्ह टू डू दॅट बिकॉज मला पर्सनली बघायला खूप आवडतात मेकअप ट्युटोरियल्स आणि बनवायला सुद्धा खूप आवडतात. सो या लेट मी नो इन द कमेंट्स अँड बस आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.